अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवासेना विरुद्ध हायकोर्टात, तर सिनेट निवडणुकीत निकाल हाती येण्याआधीच हायकोर्टात पोहोचलेत युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या पोलिंग एजंटमध्ये हेराफेरीचा आरोप करण्यात आला. अल्पेश भोईर यांची मध्ये ग्राह्य धरली जाऊ नयेत अशी हायकोर्टात मागणी करण्यात आली आहे. भोईर यांचा पोलिंग एजंट स्वप्नील सर्वदे होते, मात्र ऐनवेळी स्वप्नील मडवी यांना बसवले असल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे. त्यामुळे आताची मोठी बातमी आहे सिनेट निवडणुकीसंदर्भात. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला दुपारी सुरुवात झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध ठाकरेगड युवासेना अशी सध्या लढत पाहायला मिळते आणि लढत आता हायकोर्टात पोहोचले. सिनेट निवडणुकीत निकाल हाती येण्याआधीच हा मुद्दा हायकोर्टात गेलाय. युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या पोलिंग एजंटमध्ये हेराफेरीचा आरोप यावेळी करण्यात आलाय. त्यामुळे अल्पेश भोईर यांची मध्ये ग्राह्य धरली जाऊ नयेत अशी हायकोर्टात मागणी करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.